गोरेगाव गोंदिया येथील सर्पदंशाने मृत्यू झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना गोरेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले. यामुळे घोटी येथील नागरिकांमध्ये रोष असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांना त्वरित सोडण्यात यावे या मागणीसाठी नागरिकांनी आज 16 ऑक्टोबर रोजी गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला व गोंदिया कोहमारा मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. यामुळे गोरेगाव येथे तणावपूर्ण वातावरण आहे. गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील आदित्य गौतम या 8 वर्षीय बालकाचा सर्पदंशाने रविवारी मृत्यू झाला. बाई गंगाबाई रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान बालघाट येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन लिल्हारे यांनी सर्पदंशाने मृत्यू झालेल्या बालकाला 24 तासात जिवंत करण्याचा दावा केला. मात्र एकदा मृत झालेला व्यक्ती परत जिवंत होत नसून हा अंधश्रद्धा निर्माण करणारा प्रकार आहे. त्यामुळे गोरेगाव पोलिसांनी डॉक्टर लिल्हारे व 2 जणांना सोमवारी रात्री 11:30 सुमारास ताब्यात घेतले. त्यामुळे त्यांना घोटी येथे पोहोचता आले नाही. पोलिसांनी डॉक्टर लिल्हारे यांना घोटी येथे पोहोचू दिले नाही, त्यामुळे बालकाचे प्राण वाचविता आले नाही असा आरोप करीत घोटी येथील नागरिकांनी आज गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. तसेच गोंदिया कोहमारा मार्गावर टायरची जाळपोळ करून रास्ता रोको आंदोलन केले. गोरेगाव येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान घटनेची गांभीर्य ओळखत अतिरिक्त पोलीस ताफा मागविण्यात आला होता. घोटी येथील प्रकरणावरून गावकऱ्यांनी सकाळी 9 वाजता चक्काजाम आंदोलनास सुरुवात केली. दुकाने बंद करून वाहने अडवून ठेवली. नवीन लिल्हारे व इतर 2 डॉक्टरांना सोडा, उपचार होऊ द्या अशा घोषणा देण्यात आल्या. शहरात मोर्चा काढण्यात आला. दरम्यान गोंदियाकडून माहूरला जाणारी MH40Q6150 क्रमांकाच्या बसच्या काचा फोडण्यात आल्या. या प्रकरणात 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. घोटी येथे रविवारी दिनांक 14 रोजी 7 वर्षीय आदित्य सुमेश गौतम याला शेतात विषारी सापाने दंश केला. त्याला बाई गंगाबाई रुग्णालयात गोंदिया येथे दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात आणल्यानंतर आदित्यचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आदित्यला दुसऱ्या दिवशी अंतिम संस्कार करण्यासाठी स्मशानभूमीवर नेण्यात आले. उपस्थित काहींनी त्याच्या नाकातून रक्त निघत असल्यामुळे अंत्यसंस्कार न करता कटंगी बालाघाट येथील आयुर्वेदिक चिकित्सक नवीन लिल्हारे, मजगावचे डॉक्टर इंद्रकुमार बघेले यांनी जिवंत करण्याचा दावा केल्याने आदित्यचा मृतदेह पुन्हा घरी आणण्यात आला. घरी आल्यावर आपल्याला असं वाटलं का माझ्या मुलाला मुलामध्ये थोडासा तरी जीव आहे आणि जिवंत आहे असं वाटतं. बरं, मग मध्य प्रदेशात डॉक्टरशी कुणाचा संपर्क झाला, काय सांगितलं वगैरे? सर्व ते मसगावचे त्यांच्याकडून माहिती मिळाली गावच्या लोकांना सर्वांना. त्यांना म्हटलं की आम्ही घरी नेतो आणि मुलाला वाचवू शकतो असे सांगितलं. बरं, काल मग डॉक्टर आले होते का घरी संध्याकाळी? घरी आले होते ते डॉक्टर घरी आले होते. घोटीमध्ये काल जी दर सर्पदंशामुळे आदित्य गौतमचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली, त्या घटनेसंदर्भात अनेक मेकुणे असे आहेत की त्यांना जर आपण व्यवस्थित पद्धतीनं केलं असतं फॉलोअप, तर तो उपचार झाला असता तर ते जिवंत राहिले असते. जसं त्या मुलाला आधी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर बा तुमच्याकडे पैसे आहेत का 25,000 रुपये ही अवाजवी मागणी करणं आणि मग त्यांना ब्लॅकमेलिंगसारखं करणं आणि त्यांचा उपचार प्रॉपर न करणं, यामुळे त्या मुलाला मृत्यूमुखी पडावं लागलं. म्हणून त्या संबंधित डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे आणि योग्य ती कारवाई त्वरित झाली पाहिजे. त्याच्या उपचारासाठी जे MP वरून डॉक्टर येत होते ते आधी बघून गेले, मग नंतर पुन्हा ते आपला सेकंड उपचारासाठी काही साहित्य आणि औषधी आणत होते, पण ते औषधी आणत असताना त्यांना मध्येच थांबवलं आणि अटक केलं, त्याच्यामुळे